बुलेटिनमध्ये आणखीन एक ब्रेकिंग बातमी समोर येते. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला आणि राज्यामध्ये जातीय वाद वाढत गेला. या वक्तव्यावर मी ठाम आहे असं राज ठाकरे म्हणाले. राज यांच्यावर टीकेवर शरद पवारांनी सुद्धा आता प्रतिक्रिया दिली होती, त्यावर राज ठाकरेंनी उत्तर दिलंय. मी यशवंतराव चव्हाणही वाचलेत आणि प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. दरम्यान राज ठाकरेंच्या या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सुद्धा उत्तर दिलंय. अगोदर कसं होतं, याच्या अगोदर आपण प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल एक अभिमान होता, जातीवरती मतदान वैपर्यंत या सगळ्या गोष्टी होत्या, परंतु दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सगळा सुरू झाला. आणि हे काही मला एकट्याला माहिती आहे, मी फक्त सगळ्यांना, तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे, सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे, बोललो फक्त मी. आणि या सगळ्या संदर्भामध्ये राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे परत वाचावे मला ह्याचा अर्थच नाही कळला अजूनपर्यंत. बरं, प्रबोधनकार ठाकरे मी वाचले, सगळी पुस्तकं वाचली. महाराष्ट्रातल्या ओबीसी असेल किंवा अन्य मागे पडलेल्या ज्या समाज आहेत त्यांच्या हिताचं समाजकारण पवार साहेबांनी केलेलं आहे, त्यामुळे असे वायफळ लोकांचं लक्ष वेधण्यासाठी केलेली विधानं याला फारसं महत्व आम्ही कोणी देत नाही. आणि यानंतर आता भिवंडीमधून एक ब्रेकिंग बातमी समोर येते. भिवंडी तालुक्यातील खारबाव या मालोडी येथील टोल नाका मनसे कार्यकर्त्यांनी अखेर फोडलाय. अंजूर फाटा खारबाव कामण चिंचोटी फाटा दरम्यान जो राज्यमार्ग आहे त्याची खड्ड्यांमुळे प्रचंड दुरावस्था झाली आहे, त्यामुळे टोल वसुली बंद करा अशी मागणी स्थानिकांनी केली होती आणि त्यासाठी आंदोलन सुद्धा झालं होतं. याच रस्त्याची पाहणी मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली होती आणि टोल वसुली बंद करा अशी तंबी सुद्धा दिली होती. त्यानंतर आता हा टोल नाका बंद करण्यात आला होता, पण काल संध्याकाळी टोल वसुली पुन्हा सुरू झाली आणि अखेर आज दुपारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली आहे.